कथा दिशा आणि धे एका छोट्या गावात राहणारा रोहन हा एक हुशार आणि कर्तृत्ववान तरुण होता त्याचे स्वप्न होते मोठं काहीतरी करून आपल्या कुटुंबाचं नाव उज्वल करायचं रोहनच्या कुटुंबाची परिस्थिती तशी साधारणच होती पण त्याला शिकण्याची आणि प्रगती करण्याची तळमळ होती रोहन कॉलेजमध्ये असताना त्याचे काही मित्र नेहमीच आनंदात मजेत वेळ घालवायचे त्यांना वाटायचं की तरुणाई ही फक्त मजामस्ती करण्यासाठी आहे पण रोहनला हे पटत नव्हतं त्याच्या मते हे वय स्वतला घडवण्याचे आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करण्याचे आहे त्याने ठरवलं की तो आपल्या करिअरकडे लक्ष देईल रोहन रोज वेळेवर कॉलेजला जाऊन त्याच्या विषयातलं ज्ञान वाढवत असे फक्त पुस्तकी ज्ञानावर न राहता तो वेगवेगळे कोर्सेस कार्यशाळा आणि ऑनलाईन शिक्षण घेऊन स्वतःला घडवू लागला त्याचे मित्र त्याच्यावर हसता आणि म्हणत की अरे इतका अभ्यास करून काय मिळणार आहे आयुष्याचा आनंद घ्यायचा की असे अभ्यासातच गुरफटायचे परंतु रोहनला आपले ध्येय माहीत होते तो शांतपणे त्याच्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात राहिला काही वर्षांनी रोहनला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली त्याच्या मेहनतीमुळे त्याला उत्तम पगार आणि प्रतिष्ठा मिळाली आता त्याच्याच मित्रांना रोहनचा अभिमान वाटू लागला आणि त्याने मिळवलेल्या यशाने त्यांना प्रोत्साहित केले त्यावेळी रोहनने आपल्या मित्रांना सांगितले तरुणपणात वेळेचा उपयोग करणे खूप महत्वाचे असते करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर मेहनत आणि सातत्य हवेच आप कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही आनंद घ्या पण तुमच्या भविष्याची तयारीही करा तात्पर्य तरुणपण हा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा आणि भविष्याची पायाभरणी करण्याचा काळ आहे योग्य दिशा आणि प्रयत्न यामुळेच यशाचे शिखर गाठता येत